झी 24 तास एक पाऊल पुढे। गँगस्टर अबू सालेमवर हल्ला झालाय। तळोजा जेलमध्ये अबू सालेमवर हा हल्ला झालाय। या हल्ल्यात सालेम जखमी झाल्याचं समजतंय। यापूर्वीही आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेमवर हल्ला झाला होता। गँगस्टर मुस्तफा डोसानं त्याच्यावर हल्ला केला होता। त्यानंतर सालेमला तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र आता इथंही अबू सालेमवर हल्ला झालेला आहे आणि सालेम या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय। यापूर्वी आर्थर रोड जेलमध्येही हल्ला झाला होता। यानंतर त्याला त्याच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र आता तळोजा जेलमध्येही त्याच्यावर हल्ला झालेला आहे। आर्थर रोड जेलमध्ये असताना त्याच्यावर गँगस्टर मुस्तफा डोसानं हल्ला केला होता। त्या हल्ल्यातही तो काही किरकोळ जखमी झाला होता। तर आता तळोजा जेलमधल्या हल्ल्यातही अबू सालेम जखमी झाल्याचं समजतंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, नेमकं कारण कळू शकलेलं आहे का? नेमकी काय घटना घडलेली आहे? अबू सालेमवर हल्ला झाल्याचं समजतंय, कुणी केला? हल्ला तर झालेला आहे असं समजतं आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळच्या वेळेस हा हमला झालेला आहे। अबू सालेमला त्याच्या रूममध्ये नेत असताना हल्ला केलेला, पण कोणी केलेला आहे आणि कशा प्रकारे हा हल्ला झालेला आहे याबाबत मात्र आतापर्यंत कोणीही स्पष्टीकरण देत नाहीये। याबाबत खारघर पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस आता तिकडे फिर्याद घेण्यासाठी गेलेले आहेत की काय घटनाक्रम झालेला आहे, किंवा अबू सालेम याच्यामध्ये जखमी झालेला आहे किंवा नाहीये, कशा प्रकार झालेला आहे याच्याबाबत अजूनही कोणीही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेलं नाहीये। नक्की स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। मात्र अबू सालेमवर यापूर्वी आर्थर रोड जेलमध्ये असताना हल्ला झाला होता, तेव्हा गँगस्टर मुस्तफा डोसा यांना हल्ला केला होता, त्याचे कोणी यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत का, याबद्दल काही समजू शकलेलं आहे का स्वाती? याबाबत आतापर्यंत काही समजू शकलेले नाही। मुंबईमध्ये जेव्हा आर्थर रोडवर त्याला हमला झाला, त्याच्यानंतर त्याला इकडे तळोजा जेलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आलं होतं आणि इथेही त्याची सुरक्षा खूप कडक ठेवण्यात आली होती त्याला। नक्की, मात्र तरी देखील त्याला रूमवर नेताना त्याच्यावर हल्ला झाल्याचं समजत आहे। स्वाती, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।